विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं की शेतमालाची विक्रीमध्ये कोणते दोष आहे, म्हणजे कृषी विपणनातील दोष बघितले आणि ते दोष दूर करण्यासाठी जे विविध उपाय आहेत ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आज आपण नवीन प्रकरण चालू करत आहोत, जमिनीचे उपविभाजन व अपखंडन, सबडिव्हिजन अँड फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड. या प्रकरणामध्ये आपण आज जो भाग पाहणार आहोत ते म्हणजे जमिनीचे उपविभाजनाचा अर्थ आणि जमिनीच्या उपविभाजनाची जी कारणं आहेत ती कारणं आपण आजच्या भागामध्ये पाहू. तर सुरुवातीला आपण पाहू की भारतामध्ये जमिनीच्या संदर्भात जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझ्याजवळ जमीन असली पाहिजे. म्हणजे जमिनीवर किंवा भूमीवर असलेलं प्रेम म्हणून आपण त्या प्रेमापोटी प्रत्येक व्यक्तीजवळ लहानसा का होईना जमिनीचा तुकडा असावा, मग तो व्यावसायिक असो, तो नोकरदार असो किंवा तो कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती असो, त्याला वाटतं की माझ्याजवळ जमिनीचा एक लहानसा तुकडा असावा. भविष्यामध्ये कुठलीही अडचण आली, माझी नोकरी गेली किंवा माझ्या व्यवसायावर कुठे गडांतर आलं तर माझ्याजवळ एक हक्काची जर जमीन असेल तर मी त्यावर शेती करू शकेल. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझ्याजवळ काय असावी, छोटी असो मोठी असो पण शेती असावी असं प्रत्येकाला वाटतं. आता आपण जमिनीच्या वितरणाच्या संदर्भात जर बघितलं तर असं लक्षात येतं की कमालीची विषमता आपल्याला जमिनीच्या वितरणामध्ये दिसून येते. काही लोकांजवळ खूप मोठ्या आकारमानाची जमीन आहे तर काहींजवळ फार छोट्या आकारमानाची जमीन आपल्याला दिसते. आपण याही अगोदर पाहिलं की 80% असे लोक आहे की ज्यांच्याजवळ जी जमीन आहे ते 1 हेक्टर पेक्षाही कमी जमीन आपल्याला असलेली दिसून येते. तर साधारणपणे आपण पाहू की 2010-11 जर आपण आकडेवारी पाहिली तर 2010-11 देशामध्ये जी शेतकरी कुटुंब होती ती 13.83 कोटी शेतकरी कुटुंब होती. आणि या 13.83 कोटी शेतकरी कुटुंबांमध्ये 13.83 कोटी शेतकरी कुटुंबे होती आणि या 13.83 शेतकरी कुटुंबांमध्ये 9.28 कोटी जी कुटुंबे आहे या कुटुंबांजवळ जी जमीन होती ती 1 हेक्टर पेक्षाही कमी जमीन आपल्याला या कुटुंबाजवळ दिसते. म्हणजे जर आपण प्रमाण पाहिलं की 13.83 कोटी शेतकरी कुटुंबांमध्ये 9.28 कोटी कुटुंबे अशी होती की ज्यांच्याजवळ 1 हेक्टरपेक्षाही कमी जमीन होती, हे प्रमाण जर आपण पाहिलं तर 67% जे लोक आहे त्या 67% लोकांजवळ 1 हेक्टरपेक्षाही कमी जमीन असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे हे सीमांत शेतकरी होते. म्हणजे 2 हेक्टर जर जमीन असेल तर त्याला आपण अल्पभूधारक शेतकरी म्हणतो आणि हा अत्यल्प भूधारक जो शेतकरी आहे त्याच्यामध्ये हा मोडतो. तर अशा पद्धतीने 67% लोकांजवळ 1 हेक्टरपेक्षाही कमी जी जमीन आहे ती असल्याचं आपल्याला दिसतं. आता हे जे जमिनीच्या संदर्भामध्ये ही जी विषमता आहे त्याची कारण आपण पाहिलं. तर आता आपण पाहू की जमिनीचं उपविभाजन म्हणजे काय. म्हणजे आपल्याला पाहायचं आहे आता उपविभाजनाचा अर्थ की जमिनीचं उपविभाजन जे आहे त्याचा अर्थ काय. तर जमिनीचं उपविभाजन म्हणजे काय, ज्यावेळी एका व्यक्तीच्या मालकीची जमीन एकापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये वाटप होते तेव्हा त्याला आपण म्हणतो जमिनीचं काय झालं आहे, विभाजन किंवा जमिनीचं उपविभाजन झालेलं आहे. जेव्हा एका व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीच काय होईल, एकापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये वाटप होईल तेव्हा त्या वाटपाला आपण काय म्हणू, जमिनीचं विभाजन झालं किंवा जमिनीचं अपखंडन झालं असं म्हणू. उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ की समजा अ ही व्यक्ती आहे
आणि अ या व्यक्तीजवळ 10 एकर जमीन आहे. एकर जमीन आहे 10 एकर जमीन आहे आणि ही 10 एकर जमीन या अ व्यक्तीला जर 2 वारस आहे, या अ व्यक्तीला 2 मुलं आहेत ब आणि क. आता वारसा हक्क कायद्यानुसार या अ व्यक्तीच्या किंवा ही वडील समजू आपण ही मुलं, तर या अ व्यक्तीच्या जवळ असलेल्या 10 एकर जमिनीचं 2 भागांमध्ये विभाजन होईल. ब ला 5 एकर जमीन मिळेल आणि क ला सुद्धा काय होईल, 5 एकर जमीन मिळेल. तर हे काय झालं, जमिनीचं उपविभाजन झालं. हे काय झालं, जमिनीचं उपविभाजन झालं. जर 4 वारस असते तर काय झालं असतं, जर 4 वारस असते तर 4 भागामध्ये या जमिनीचं काय झालं असतं, विभाजन झालं असतं. ब क ड आणि ई, आणि मग प्रत्येकी किती एकर गेली असती, 2.5 एकर जी जमीन आहे ती 2.5 एकर जमीन प्रत्येकाच्या वाट्याला गेली असती. म्हणजेच एका व्यक्तीजवळ असलेल्या जमिनीचं ज्यावेळी एका पेक्षा जास्त व्यक्तींकडे कशा भागाने समान भागामध्ये वितरण होतं, वाटप होतं, तेव्हा त्याला आपण म्हणतो जमिनीचं काय झालं, उपविभाजन झालं, किंवा ते जमिनीचं विभाजन झालं असं आपण म्हणतो. तर साधारणपणे या विभाजन जे आहे ते विभाजन झाल्यामुळे जमिनीचे आपल्याला लहान लहान तुकडे झालेले दिसून येतात. तर हे झाले उपविभाजनाचा अर्थ. आता आपण पाहू उपविभाजनाची कारणं कोणती आहे. उपविभाजनाची जी कारण आहे की जमिनीचं हे जे उपविभाजन आहे हे का होतं, तर त्याची जी विविध कारणं आहे त्या कारणांचा परामर्श आपण या ठिकाणी घेऊ. तर त्यातलं कारण, पहिलं कारण आहे लोकसंख्येची प्रचंड वाढ. लोकसंख्येची प्रचंड वाढ हे उपविभाजनाचं पहिलं कारण आहे. आपण पाहतो की देशाची लोकसंख्या जी आहे ते दिवसेंदिवस वाढत जाताना आपल्याला दिसते आहे. आपण जर 1951 लोकसंख्येचा विचार केला, जेव्हा आपण 1951 लोकसंख्येचा विचार केला तर ती लोकसंख्या जी आहे ती आपल्याला दिसते जवळपास 36 कोटी लोकसंख्या जी आहे ती पाहायला मिळते. आणि ही लोकसंख्या जर आपण वाढत जाऊन 2011 लोकसंख्या पाहिली तर ती लोकसंख्या 121 कोटीच्या गेली, आणि आज जर आपण लोकसंख्या पाहिली तर ती 136 कोटीच्या वर गेल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे ही जी लोकसंख्या आहे ही सातत्याने वाढत जाते. आता 1951 जे 36 कोटी कुटुंब होते, या 36 कोटी कुटुंबांमध्ये 7 कोटी जे आहे ते शेतकरी कुटुंब होते. 7 कोटी कुटुंब कोणते होते, शेतकरी कुटुंबे होती. 7 कोटी कुटुंब हे शेतकरी कुटुंब होते. तर 2011 लोकसंख्या ही वाढत गेली आणि आपल्याला या शेतकरी कुटुंब जे आहे हे दिसते 14 कोटी. किती, 14 कोटी शेतकरी कुटुंबे आपल्याला 2011 दिसते. म्हणजे शेतीवर लोकसंख्येचा जो भार आहे हा दिवसेंदिवस काय दिसतो, आपल्याला वाढत जाताना दिसतो. जशी लोकसंख्या वाढत आहे तसतशी प्रमाण जे आहे ते प्रमाण सुद्धा आपल्याला वाढत जाताना दिसते. म्हणजे लोकसंख्या जेव्हा 36 कोटी होती तेव्हा 7 कोटी कुटुंबे आपल्याला शेतीवर विसंबून असलेली दिसून येते, तर जशी जशी लोकसंख्या वाढत गेली तसतशी आपल्याला हे 14 कोटी जी कुटुंबे आहे ती आपल्याला शेतीवर अवलंबून असणारी दिसून येते. म्हणजे लोकसंख्येमध्ये जशी वाढ होणार तसतशी शेतीचं जे विभाजन आहे हे विभाजन सुद्धा काय होईल, वाढत जाईल. कारण जमिनीचं क्षेत्रफळ तर कायम आहे, जमिनीचं क्षेत्रफळ वाढत नाही, परंतु जमीन तेवढीच असून सुद्धा त्या जमिनीवर मात्र काय होणार आहे, तेवढ्या लोक जे आहे ते आपला हक्क मागणार आहे. आणि त्यामुळे काय होईल की 1951 तेवढ्याच क्षेत्रफळ 7 कोटी लोकांचा हक्क होता, आता तेवढ्याच क्षेत्रफळावर किती लोक हक्क मागतात आहे, 14 कोटी कुटुंब जे आहे ते 2011. आता 2020 विचार केला तर 136 कोटी देशाची लोकसंख्या आज घडीला आहे. पुन्हा शेतकरी कुटुंब जे आहे किंवा जी शेती आहे तिचं पुन्हा लहान लहान भागामध्ये विभाजन होत जाणार आहे. म्हणजे शेतीचं क्षेत्रफळ कायम आहे पण लोकसंख्या ही सातत्याने वाढत जाते आहे, आणि त्यामुळे जमिनीचं
वारसा हक्क कायद्यामुळे लहान लहान तुकड्यामध्ये काय होतं, विभाजन होईल. जसजशी लोकसंख्येची वाढ होत जाईल तस तसं पुन्हा जमिनीचं आकारमान जे आहे किंवा विभाजन जे आहे ते लहान लहान तुकड्यामध्ये आपल्याला होताना दिसेल. आणि म्हणून पहिलं कारण आहे लोकसंख्येच्या उपविभाजनाचं, ते म्हणजे लोकसंख्येची होणारी प्रचंड वाढ. त्यानंतर दुसरं कारण आहे वारसा हक्क कायदा. याचा आपण थोडस याच्यात पाहिलं की वारसा हक्क कायदा जो आहे, ह्या वारसा हक्क कायद्यानुसार आपल्याला असं दिसतं की 1956 मध्ये हिंदू वारसा हक्क कायदा जो आहे तो पास झाला. हिंदू वारसा हक्क कायदा जो आहे तो पास झाला. आणि या कायद्यामध्ये असं निश्चित करण्यात आलं की जी काही वडिलोपार्जित संपत्ती असेल, जमीन असेल, तिच्यामध्ये सर्व मुलांना कसा हिस्सा मिळाला पाहिजे, समान हिस्सा मिळाला पाहिजे. वरती आपण उदाहरण घेतलं की वडिलांच्या संपत्तीमध्ये किंवा जमिनीमध्ये सर्व वारसांना, सर्व मुलांना समान हिस्सा मिळाला पाहिजे. आणि त्या हक्क कायद्यानुसार काय झालं की वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा वडिलांजवळ जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये मुलांना समान हिस्सा दिला जात होता. त्यात पुन्हा सुधारणा करण्यात आली 2005 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि मुलींना सुद्धा वडिलांच्या संपत्तीमध्ये समान हिस्सा दिला जावा असं त्या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलं. आणि त्यामुळे पुन्हा काय झालं की पुन्हा विभाजन, उपविभाजन जे आहे ते पुन्हा वाढत गेलं. पूर्वी मुलांनाच जमिनीवर हक्क प्राप्त होत होता. 2005 ज्या कायद्यामधली सुधारणा आहे त्या सुधारणेअंतर्गत मुलींनाही तो हिस्सा प्राप्त होतो आणि त्यामुळे जमिनीचं पुन्हा लहान लहान भागामध्ये काय झालेलं दिसतं, आपल्याला विभाजन झालेलं दिसतं. आणि म्हणून दुसरा जो होता की वारसा हक्क कायद्यामुळे उपविभाजन होताना आपल्याला दिसतं. त्यानंतर तिसरं आहे विभक्त कुटुंब पद्धती. विभक्त कुटुंब पद्धती, या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सुद्धा दिवसेंदिवस जमीन जी आहे त्या जमिनीचं उपविभाजन होताना दिसून येते. आपण पाहतो की जेव्हा इंग्रज या देशामध्ये आले तेव्हा त्यांनी दोन गोष्टीवर खूप भर दिला. एक म्हणजे खाजगी मालमत्ता आणि दुसरा होता वैयक्तिक स्वातंत्र्य. पहिलं होतं खाजगी मालमत्ता आणि दुसरं होतं वैयक्तिक स्वातंत्र्य. काय झालं की खाजगी मालमत्ता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोहांवर जी भर दिली, त्यामुळे काय झालं की आपल्या देशामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीची मोठ्या प्रमाणात होती किंवा एकत्र कुटुंब पद्धतीची अतिशय सुदृढ होती. परंतु खाजगी मालमत्ता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य ही दोन तत्वे जेव्हा इंग्रज आल्यानंतर आपल्या भारतीयांमध्ये रुजविल्या गेली तेव्हापासून काय झालं की एकत्र कुटुंब पद्धतीचं रूपांतर हे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये झालं. प्रत्येकाला वाटत होतं की मला माझ्या माझी स्वतःची काय असली पाहिजे, मालमत्ता असली पाहिजे आणि मला माझं जे स्वातंत्र्य आहे, वैयक्तिक स्वातंत्र्य आहे ते मला उपभोगता आलं पाहिजे. ही प्रवृत्ती जसजशी बळावत गेली तसतसं काय झालं की एकत्र कुटुंब पद्धती जी आहे ही कुठेतरी कमजोर झाली आणि तिचं रूपांतर जे आहे ते रूपांतर कशामध्ये झालं, विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये झालं. आणि त्यामुळे सुद्धा जमीन जी आहे त्या जमीनचं एकत्र जी जमीन होती ती जमीन मग काय झाली, जेवढे वारस असेल त्यांच्यामध्ये विभागल्या गेली. कारण ते कुटुंब विभक्त झाले त्यांना जमीन सुद्धा देण्यात आली. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सुद्धा जमिनीचं उपविभाजन झालेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर हस्तोद्योग जे आहे त्या हस्तोद्योगांचा ऱ्हास. हस्तोद्योगांचा जो ऱ्हास आहे तो ऱ्हास मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्याचाही परिणाम असा झाला की देशामध्ये उपविभाजन जे आहे शेतीचं ते घडून आलं. काय झालं की ब्रिटिश आल्यानंतर आपण पाहिलं की शेतीप्रधान देश, ग्रामीण भागामध्ये गृहोद्योग होते, छोटे छोटे हस्तोद्योग होते आणि ते कारागीर जे होते हस्तोद्योगामधले ते हाताने बनवलेल्या वस्तू ज्या आहे त्या वस्तूंची ते विक्री करायचे, त्याच्यावर त्यांची उपजीविका होती. परंतु ईस्ट इंडिया कंपनीचे जे धोरण आहे ते धोरण या हस्तोद्योगांना मारक ठरलं. विविध ज्या वस्तू आहे त्या यांत्रिक मार्गाने तयार होऊन इंग्लंडच्या मार्केटमधून आपल्या इथे येऊ लागल्या. आपल्या देशातला कच्चा माल तिकडे गेला, तिकडून पक्का माल आपल्या देशामध्ये आला. यांत्रिक पद्धतीने त्या वस्तू बनवल्या जात असल्यामुळे काय होत होतं, कमी वेळात कमी खर्चामध्ये त्या वस्तू तयार होत होत्या आणि त्यामुळे मार्केटमध्ये त्या अतिशय
कमी दराने विकल्याही जात होत्या. आता या वस्तूंसोबत जेव्हा आपल्या हस्तोद्योगातून तयार होणाऱ्या वस्तू होत्या यांच्यासोबत यंत्रसंच नव्हते, तर हस्तकौशल्यातून या वस्तू तयार होत होत्या, वेळ जास्त लागत होता आणि त्यामुळे तुलनेने त्या कशा होत्या, महाग होत्या. परंतु काय झालं की ग्राहक म्हणून जेव्हा स्वस्त दरामध्ये वस्तू भेटायला लागल्या तेव्हा भारतीयांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या वस्तूंची काय केली, इंग्लंडमधून तयार ज्या वस्तू बाजारात आल्या त्या वस्तूंची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केली आणि त्यामुळे हस्तोद्योग जे आहे या हस्तोद्योगावर जे आहे ती अतिशय उपासमारीची वेळ आली आणि त्यामुळे ते उद्योग काय आले, डबघाईस आले, आजारी पडले आणि ते बंद सुद्धा झाले. आणि मग जे जे लोक हस्तोद्योगामध्ये होते ते सगळे लोक कुठे आले, मग शेतीमध्ये आले आणि त्यामुळे काय झाले, हस्तोद्योगाचा ऱ्हास झाल्यामुळे त्यांच्यासमोर जेव्हा दुसरा मार्ग नव्हता तेव्हा असेही लोक मग काय करायला लागले, शेती करायला लागले. आणि त्यामुळे काय झालं की उद्योगाकडे वळलेला माणूस जेव्हा शेतीकडे आला तेव्हा शेतीमध्ये पुन्हा त्यांनी आपली शेती जी आहे ती शेती वेगळी मागितली किंवा वेगळी शेती त्यांनी व्हायला सुरुवात केली. त्यामुळे सुद्धा हस्तोद्योगाचा जो ऱ्हास झाला त्यामुळे जमिनीचं काय दिसतं आपल्याला, उपविभाजन जे आहे ते झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जी औद्योगिकरणाची गती होती ती सुद्धा मंद दिसते. औद्योगिकरणाची जी गती आहे ती मंद दिसते. औद्योगिकरण जे आहे ते जर वेगाने झालं असतं तरी देखील उपविभाजनाची गती मंद राहिली असती. परंतु उपविभाजन का झालं जमिनीचं, तर औद्योगिकरणाचा जो वेग होता, औद्योगिकरणाची जी गती होती ती अतिशय मंद होती आणि त्यामुळे उद्योगधंद्यांमध्ये जी लोकसंख्या गुंतली असती किंवा ज्या लोकसंख्येला उद्योगधंद्यांमध्ये काम मिळालं असतं तीही लोकसंख्या कुठे आली, मग शेतीमध्ये आली. कारण औद्योगिकरणाची जी गती आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला काम मिळवून द्यायचं, तर औद्योगिक जी गती आहे ती जास्त असायला पाहिजे होती. परंतु तेवढी गती उद्योगांची नव्हती आणि त्यामुळे काय झालं की जेव्हा उद्योगांमध्ये हाताला काम मिळालं नाही तेव्हा तीही लोकसंख्या कुठे आली, शेतीमध्ये आली आणि त्यामुळे उद्योगाच्या मंद गतीमुळे औद्योगिकरण झालं, उद्योगांचा विकासही झाला, पण एवढ्या अफाट लोकसंख्येला, एवढ्या लोकसंख्येला जेव्हा कामाच्या संधी उद्योगांमध्ये प्राप्त झाल्या नाही तर ते सरळ सरळ कुठे वळते झाले, शेतीकडे वळते झाले आणि त्यामुळे उद्योगाची गती मंद असल्यामुळे सुद्धा जमिनीचं काय दिसतं आपल्याला, उपविभाजन आहे ते झालेलं दिसून येतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे जमिनीचे आकर्षण. जमिनीचे आकर्षण आपल्या देशामध्ये दोन गोष्टींचं खूप आकर्षण आहे. एक म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्याजवळ जमिनीचा तुकडा असावा आणि थोडंफार काय असावं, सोनं असावं. म्हणजे सोनं आणि जमीन या बाबतचं जे आकर्षण आहे हे आकर्षण कालही होतं आणि आपल्याला आजही हे आकर्षण पाहायला मिळतं. आजही आपण पाहतो की जमीन जी आहे ती जमीन खरेदीकडे लोकांचा अलीकडे तर आणखी कल वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे बाकी प्रॉपर्टी घेण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी माझी जी गुंतवणूक करायची आहे ती कशामध्ये केली पाहिजे, मी शेतीमध्ये केली पाहिजे आणि म्हणून शेती मध्ये जी गुंतवणूक आहे ती आज सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसते. आणि कितीही कोणी नोकरीवर असो, उद्योगामध्ये व्यवसायात असो, तरी सुद्धा आपल्या वडिलांची जी काही शेती असते त्याच्यामधला हिस्सा कोणी सोडत नाही, तो हिस्सा घेतो. भलाही तो वाहणार नाही, तो व्हायला आपल्या भावाला देऊन देईन जो शेती करतो त्याला, परंतु त्याला असतं की माझ्या नावावर काही ना काही जमीन असली पाहिजे. हे जे जमिनीवरचं प्रेम आहे, जमिनीचं जे आकर्षण आहे, या आकर्षणापोटी सुद्धा काय होतं की जमिनीचं उपविभाजन जे आहे ते होताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर शेतकऱ्यांचा जो कर्जबाजारीपणा आहे, शेतकऱ्यांचा जो कर्जबाजारीपणा आहे तो कर्जबाजारीपणामुळे सुद्धा जमिनीचं उपविभाजन होतं. काय होतं की जेव्हा शेतकरी खाजगी स्त्रोतांकडून कर्ज काढतो, जेव्हा शेतकरी खाजगी स्त्रोतांकडून म्हणा किंवा संस्थागत स्त्रोतांकडून सुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा जेव्हा तो शेतीसाठी म्हणा किंवा अन्य कार्यप्रसंगासाठी त्याला कर्ज पाहिजे असतं किंवा कर्ज त्यांनी काढलं असतं आणि त्या कर्जाची परतफेड करायची असते, किंवा कर्ज जरी काढलं नाही परंतु घरामध्ये लग्न कार्य असेल किंवा त्याला घर बांधायचं असेल किंवा अन्य शेतीसाठीच काही त्याला कुंपण करायचं असेल, विहीर खोदायची असेल, अन्य काही सुधारणा करायची असेल, तर त्याचं जो भांडवल पुरेसं नाही आहे अशावेळी तो काय करतो की आपल्या जमिनीमधली थोडीशी जमीन विकतो.
आणि त्यातून मग एक तर कौटुंबिक ज्या जबाबदाऱ्या आहेत ते पूर्ण करतो, किंवा शेतीविषयक सुधारणा असेल त्या पूर्ण करतो, किंवा त्याच्यावर जर काही कर्ज असेल तर त्या कर्जाची परतफेड सुद्धा तो करतो. आणि त्यासाठी त्याला मग काहीतरी घडामोड करायची असते तर ती घडामोड करण्यासाठी त्याच्याजवळ एकच साधन असतं, ते म्हणजे शेती. मग तो काय करतो की त्याच्याजवळ जर 6 एकर शेती असेल तर त्यातली 1-2 एकर शेती तो विकून टाकतो. त्यामुळे काय झालं की ते 6 एकराचे सरळ सरळ मग त्याचे 2 तुकडे झाले, 1-2 एकराचा झाला, दुसरा 4 एकर झाला. पुन्हा काही अडचण आली तर पुन्हा तो जमिनीचा लहानसा तुकडा विकतो. आणि त्यामुळे सुद्धा काय होतं, जमिनीचं जे विभाजन आहे ते विभाजन होत जातं. म्हणजे शेतकऱ्यांचा जो कर्जबाजारीपणा आहे त्या कर्जबाजारीपणामुळे सुद्धा, किंवा त्याच्या ज्या कौटुंबिक जबाबदाऱ्या त्या पूर्ण करताना सुद्धा, कर्जाची परतफेड करण्यासाठी च्या कारणाने सुद्धा त्याला जमीन जी आहे ती विकावी लागते. त्यामुळे सुद्धा जमिनीचं काय होतं, आंतरविभाजन जे आहे ते झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचं आहे कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे. ज्या कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या, जे आपण म्हटलं की ज्या विविध कौटुंबिक जबाबदाऱ्या आहे त्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं जे ओझ आहे, त्या ओझ पेलत असताना जेव्हा त्याची आर्थिक बळ कमी पडतं, शेतकऱ्याला ज्या काही जबाबदाऱ्या कुटुंबाच्या पार पाडायच्या आहे आणि ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्याच्याजवळ जे काही आर्थिक बळ आहे, ते आर्थिक बळ जेव्हा तिथं कमी पडतं, त्याच्याजवळचा पैसा जेव्हा अपुरा पडतो, तेव्हा मग त्याला अशा वेळी शेती विकण्याशिवाय काय नसतो, पर्याय नसतो. म्हणजे मुलाचं शिक्षण असेल, किंवा मुलांचं नोकरीसाठीचं डोनेशन असेल, किंवा मुलींचं लग्न असेल, किंवा एखादा आधार पण असेल कुटुंबाचं, अशा वेळी त्याच्याजवळ या सर्व गोष्टींवर खर्च करण्यासाठी जवळ पैसा नसेल, तर मग तो काय करत असतो, अशा वेळी तो निर्णय घेतो की आपली जी शेती आहे त्या शेतीतला एक भाग जो आहे तो विक्रीला काढतो. आणि त्यामुळे सुद्धा त्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे पेलताना सुद्धा त्याला शेतीची जी घडामोड आहे ती करावी लागते, किंवा काही जमिनीचा जो तुकडा आहे तो त्याला विकावा लागतो. त्यामुळे सुद्धा त्याच्याजवळ असलेल्या जमिनीचे काय होते, तुकडे पडतात. म्हणजे जमिनीचं काय होते, विभाजन जे आहे ते विभाजन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने जमिनीच्या उपविभाजनाचे जी विविध कारण आहे त्या विविध कारणांचा परामर्श आपण या ठिकाणी घेतला की जमिनीचं का विभाजन होतं. तर एकतर लोकसंख्येची प्रचंड वाढ आहे, त्यानंतर दुसरं पाहिलं आपण की वारसा हक्क कायद्यामुळे प्रत्येक मुलाला वडिलाच्या संपत्तीतला समान हिस्सा दिला जातो, त्यामुळे जमिनीचं विभाजन होतं. विभक्त कुटुंब पद्धती, त्यामुळे सुद्धा एकत्र जी जमीन होती तिचं काय झालं, लहान लहान भागामध्ये विभाजन झालं. हस्तोद्योगांचा राज झाल्यामुळे सगळे ते उद्योगात काम करणारे हात कुठे आले, शेतीमध्ये आले, म्हणून सुद्धा उपविभाजन झालं. औद्योगिकरणाची जी गती आहे जेवढी तीव्र असायला पाहिजे तेवढी तीव्र गती नसल्यामुळे उद्योगधंद्यामध्ये ज्यांना काम मिळत नाही ते सर्व शेतीमध्ये काम करतात. जमिनीचं आकर्षण आहे प्रत्येकाला, शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक जबाबदारीचे ओझे, ही सर्व कारणं जमिनीच्या उपविभाजनासाठी कारणीभूत असलेली आपल्याला दिसून येतात. तर ही झाली जमिनीचं उपविभाजनाची अर्थ आणि कारण आपण या भागामध्ये पाहिली. दुसरी जी संकल्पना आहे जमिनीचं अपखंडन, जमिनीचं अपखंडन त्याचा सुद्धा अर्थ आपण पाहू. आणि जवळपास अपखंडन आणि उपविभाजनाची कारणं जी आहेत ती सारखीच आहे. आणि अपखंडन आणि अपखंडनाचा अर्थ आपण पाहू आणि जमिनीचं उपविभाजन आणि अपखंडनाचे जे दुष्परिणाम आहे ते दुष्परिणाम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर या ठिकाणी आपण थांबू.